शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी विविध योजनांचे अपडेट्स तसेच शेतीविषयक बरीच उपयुक्त माहिती मी नेहमी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आज सुद्धा ई पीक पाणी संदर्भातील अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो आहे। तर त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अशाच प्रकारची उपयुक्त माहिती नेहमी पाहत राहण्याकरिता आमच्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की मागील वर्षी म्हणजेच खरीप हंगाम 2021 पासून राज्य शासनाने शेतकरी बांधवांना आपल्या पिकांची नोंद 7-12 उतारेवर स्वतःच करता यावी, त्यामध्ये अचूकता यावी याकरिता राज्यभर ई पीक पाणी कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता। तर हा निर्णय घेतल्यानंतर खरीप हंगाम 2021 ई पीक पाणी करण्यात आली, त्यानंतर रब्बी हंगाम 2021-22 ई पीक पाणी झाली। आता खरीप हंगाम 2022 ई पीक पाणी ही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू झालेली आहे। तर त्याची अंतिम मुदत किती असणार आहे, तसेच ई पीक पाणीचा हा सर्व कार्यक्रम कशा प्रकारे असणार आहे, म्हणजे शेतकऱ्यांनी ई पीक पाणी कधी करावी, त्यानंतर तलाठी वर्ग त्यांची कारवाई कोणत्या कालावधीत करेल, ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि आतापर्यंत आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर चला सुरू करूयात आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, ई पीक पाणीचा जो कालावधी आहे तो या ठिकाणी आपण पाहत आहोत। तर शेतकरी बांधवांनी करायची ई पीक पाणीचा जो कालावधी आहे तो खरीप हंगामाकरिता 1 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे। म्हणजेच 1 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर पर्यंत खरीप हंगामाची ई पीक पाणी शेतकरी बांधव करू शकतात। तर तलाठ्यांनी मात्र ही कार्यवाही खरीप हंगामासाठी 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करायची आहे। म्हणजेच जी काही 10% पडताळणी तलाठ्यांमार्फत केली जाणार आहे त्यासाठीचा कालावधी हा 16 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे। अशाच प्रकारे रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांनी करावायची पीक पाहणीचा कालावधी 15 नोव्हेंबर ते 31 जानेवारी पर्यंत असेल। तर तलाठी बांधवांनी रब्बी हंगामाची जी काही कार्यवाही असेल ती 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायची आहे। त्यानंतर उन्हाळी ई पीक पाहणी जी आहे शेतकरी बांधवांनी 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करायची आहे। तर तलाठी बांधवांनी उन्हाळी पीक पाहणीची जी कार्यवाही आहे ती 16 एप्रिल ते 15 मेपर्यंत पूर्ण करायची आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ई पीक पाहणीचा हा काही कालावधी आहे। यामध्ये काही कारणास्तव हंगामामध्ये शेतकरी स्तरावरील पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्यास त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल। तर अशा प्रकारची ही काही ई पीक पाहणीचा कालावधी या ठिकाणी नमूद करण्यात आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ई पीक पाहणीचा जो कालावधी आहे तो असणार आहे। शेतकरी बांधवांनी करायची जी कार्यवाही ती कधीपर्यंत असणार आहे, तलाठी वर्गानं करायची कार्यवाही कधी असणार आहे, याची सविस्तर माहिती म्हणजे सर्व ई पीक पाहणीचं वेळापत्रक आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं। माहिती अत्यंत उपयुक्त आहे, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स। धन्यवाद।